नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनात मंगळवारी अलिबागमध्ये आयोजित केलेल्या भव्य मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वच वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. चेंडरे येथे झालेल्या या मेळाव्यामध्ये गर्व से कहो हम हिंदू है शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा समर्थकांनी दिल्या. तसेच मी आमदारांसोबत असे लिहिलेले फलक कार्यकर्त्यांनी भर पावसात हातात घेत सभेसाठी उभे होते. विशेष म्हणजे या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर आणि खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेनेच्या आमदारांना विकास निधी दिला जात नव्हता, त्यामुळे मतदारसंघात विकास कामे होत नाहीत अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी केली. चिर्ले गावाजवळील टोल नाक्याजवळ मंगळवारी एका दुचाकी स्वाराला अज्ञात ट्रेलरने चिरडले असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा दुचाकी स्वार पनवेलच्या दिशेने दैनंदिन कामासाठी जात असताना ही घटना घडली असून या दुर्घटनेची बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार उरण तालुक्यातील पिरकोन गावाचा रहिवासी असलेला मयत इसम चेतन काशीनाथ गावन हा दैनंदिन कामासाठी जात असताना गवाणपाटा महामार्गावरून उलट्या दिशेने येणारा अज्ञात अवजड कंटेनर ट्रेलर त्याच्या अंगावरून गेला. मयत इसमाच्या डोक्यावरून ट्रेलरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व्यक्तीची ओळख पटवून तात्काळ शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात पाठवले. या दुर्घटनेतील अपघात करणारा अज्ञात ट्रेलर चालक पसार झाला असून त्याचा शोध उरण पोलीस घेत आहेत. पनवेल शहरातील उरण नाका येथे पावसामुळे एक भला मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि महिला पोलिसांनी रस्त्यावरील खड्ड्यात खडी टाकून ते बुजवले. त्यांच्या या प्रयत्नामुळे वाहतूक कोंडीला आळा बसला. वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीस हवालदार AS भुईर, महिला वाहतूक पोलीस वैशाली कोकाटे, कांचन जाधव यांनी स्वतः खड्डे बुजवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत राबवलेला उपक्रम अतिशय उत्तम आहे. सदर जीवघेणे खड्डे बुजवल्याने वाहन चालकांना दिलासा मिळणार असून अनुचित घटनेला आळाही बसणार आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध विभागातील विकास कामांचा आढावा बैठक मंगळवारी आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत 2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 3 प्रभाग कार्यालय बांधण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार करणे, अहिल्याबाई होळकर भवन आणि माता बाल संगोपन केंद्राचे संकल्पचित्राचा प्रस्ताव तयार करणे, रोज बाजारांचा निविदा तयार करणे ही सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागास आयुक्त गणेश देशमुख यांनी सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, सहाय्यक संचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त विठ्ठल डाके, गणेश शेटे, सचिन पवार, कैलास गावडे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या संघर्षामुळे नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भूमिपुत्र आणि लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या लढ्याला मोठे यश आले आहे. लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी वारंवार मागणी करूनसुद्धा त्याला वाटाळण्याचा अक्षता देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता घुमजाव केला आहे. सत्ता जात असल्याचे चित्र नजरेसमोर आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उशिरा शहाणपण सुचल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे. जून महिन्यात पावसाला सुरुवात होते, मात्र अलीकडे लहरी हवामानामुळे हवामानाचा अंदाज चुकत असल्याने शेतकरी वर्गापुढे प्रश्न उपस्थित होत आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली आणि भात रोपे वाढू लागली आहेत, मात्र पावसाने दडी मारल्याने भात रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. शेतकरी भात रोपे वाचवण्यासाठी शेताजवळील ओढ्यावर पंप बसवून शेतात पाणी घेत आहेत, तर घराशेजारी शेत असलेले शेतकरी बोरवेलच्या पाण्याच्या सहाय्याने पाणी शेतात नेत आहेत. पूर्वी आषाढी एकादशीच्या आधी लावण्या होत होत्या,
आणि शेतकरी वर्ग निर्धास्तपणे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होता. मात्र हवामानाच्या लहरीपणामुळे पुन्हा पेरण्या करण्याचं संकट येते की काय अशी भीती शेतकऱ्यांसमोर आहे. कोकण किनारपट्टीचे डिझेल परताव्याचे सुमारे 450 कोटी रुपये थकित आहेत. राज्य सरकारच्या अशा नाकर्तेपणामुळे डिझेल परतावा रखडल्याचा आरोप महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो यांनी मंगळवारी मुरुड येथील जाहीर सभेत केला. मच्छीमारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नॅशनल फिश वर्कर्स फोरम आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने पालघर ते मालवणपर्यंत संघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे मंगळवारी मुरुडमध्ये स्थानिक मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी झालेल्या सभेत लिओ कोलासो बोलत होते. मच्छीमारांना हक्क मिळवून देणारा कायदा करावा, राज्य शासनाने LED द्वारे मासेमारी करणाऱ्यांचे VRC आणि नौका जप्ती करण्याच्या कायद्यात सुधारणा करावी अशा मागण्या त्यांनी केल्या. सिडकोद्वारे पाणी पुरवठा होत असलेल्या खारघर शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्न उद्भवू लागला आहे. यावर उपाययोजना करण्याची मागणी करून भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सिडकोचे सहाय्यक अभियंता राहुल सरोदे यांना निवेदन दिले आहे. खारघर शहरातील अनेक सोसायटींमध्ये पाण्याची टंचाई जाणवत आहे, त्यामुळे सोसायट्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा असे पटेल यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी भाजप खारघरचे उपाध्यक्ष दिलीप जाधव, रखवीर सिंग सैनी, गिरीश गुप्ता, अशोक जहांगीर, कृष्णा खडगी उपस्थित होते. बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ या दरम्यान देण्यात येणारी वातानुकूल AS 881 या क्रमांकाची बस सेवा खारघरपर्यंत विस्तारित करण्यात यावी अशी मागणी भाजप खारघर तळोजा मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमल यांना निवेदन दिले आहे. बेस्टतर्फे वाशी ते मुंबई विमानतळ या दरम्यान 24 तास वातानुकूल बस सेवा चालू करण्यात आली आहे. वाशीहून आणि विमानतळावरून दर तासाला या बसेस सुटत आहेत. ही बस सेवा नवी मुंबईतून मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना अतिशय सोयीची असून उबर, ओला, टॅक्सी यासारख्या महागड्या सेवांपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आणि किफायतशीर आहे, त्यामुळे ही बस सेवा खारघरपर्यंत विस्तारित करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उरण तालुक्यातील धुतुम गावात TIPL कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मैदानाला 1984 शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेले रघुनाथ अर्जुन ठाकूर यांचे नाव देण्यात आले आहे. या मैदानाच्या नामफलकाचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी या मैदानात समालोचन कक्ष उभारण्यासाठी 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीष पाटील, वैजनाथ ठाकूर, सरपंच रेश्मा ठाकूर, उपसरपंच शरद ठाकूर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कावळ्यांच्या तावडीत सापडलेला दुर्मिळ अशा शामेलियन जातीच्या सरड्याची बच्चे कंपनीने सुटका करून त्याला जीवनदान दिले आहे. चिरनेर येथील आयुष भगत, दक्ष भगत, हार्दिका गोंधळी, स्मित गोंधळी हे अंगणात खेळत असताना त्यांना कावळ्यांचा गोंगाट ऐकू आला म्हणून ते पाहण्यासाठी गेले. त्यांना एक विचित्र प्रकारचा हिरव्या रंगाचा सरडा दिसला. विजेच्या एका सर्व्हिस वायरवर हा सरडा होता आणि त्याच्या भोवताली कावळे त्याला मारण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी त्यांनी कावळ्यांना हुसकावून लावले आणि सरड्याला नैसर्गिक अधिवासात जंगलात सोडण्यात आले. बच्चे कंपनीला प्राण्यांबद्दल असणाऱ्या प्रेमाबाबत सर्वांनाच या मुलांचं कौतुक वाटत आहे. शिवसेनेत 2 गट पडल्यामुळे राज्यात सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सरकार पडण्याच्या भीतीने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी मोठ्या प्रमाणात निर्णय घेत GR काढले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून 3 दिवसांमध्ये घेण्यात आलेल्या शासन निर्णयाची माहिती मागवली आहे. राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने GR काढण्याचा सपाटा लावला आहे. याचीच दखल घेत राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून 22 ते 24 जून या कालावधीत निघालेल्या GR ची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्यात आता भाजपने एंट्री घेतली असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे,
त्यामुळे राज्यपालांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं अशी मागणी भाजपने राज्यपालांकडे केली आहे. राज्यपाल यावर योग्य तो निर्णय घेतील असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की शिवसेनेच्या 39 आमदारांनी बंडखोरी केली असून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहायचं नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावं अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकालांचा अभ्यास करून राज्यपाल त्यांना योग्य ते निर्देश देतील अशी आशा आम्हाला आहे. अरबी समुद्रात मंगळवारी झालेल्या ONGC हेलिकॉप्टर अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. चौघांपैकी 3 ONGC कर्मचारी होते तर 1 कंत्राटी कामगार होता. हेलिकॉप्टरमध्ये 19 जण होते. अरबी समुद्रात कंपनीच्या रीगवर उतरण्याच्या प्रयत्नात हे हेलिकॉप्टर समुद्रात पडले. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की पवन हंस हेलिकॉप्टर 2 पायलट आणि इतर 7 जणांना घेऊन मुंबई किनारपट्टीपासून सुमारे 50 मैल अंतरावर समुद्रात पडले. संलग्न फ्लोटर्सच्या मदतीने हे हेलिकॉप्टर काही काळ वाचले, त्यामुळे सर्व 9 जणांना बाहेर काढण्यात बचावकर्त्यांना यश आले. त्यापैकी 4 बेशुद्ध पडले होते आणि त्यांना मुंबईतील नौदलाच्या रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले.